माणुसकीला कायमाप हसणारी घटना हिंगोली शहरात 8 जानेवारी रोजी घडली. हिंगोली शहरातील लक्ष्मी हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी नातेवाईकांना बिल भरून बाळाला नांदेड येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिल्याने बाळाची नातेवाईकांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे तपासणी केली असता डॉक्टरांनी बाळाचा 3 तासापूर्वीच मृत्यू झाला असे सांगितले. हे ऐकताच बाळाच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला. हा सर्व प्रकार युवा सेना जिल्हा प्रमुख बाजीराव सवणकर यांना कळताच त्यांनी पैसे उकळण्यासाठी माणुसकीलाही लाजिवणाऱ्या डॉक्टर सूर्यकांत घट्टे यांच्या विरोधात चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी रुचे जयवंशी यांच्याकडे 9 जानेवारी रोजी केली आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी मृत बाळाच्या नातेवाईकांशी संवाद साधला. आणि दुसऱ्या पण मागायला लागतो पैसे घरी काय जमत ना माझ्या ते पण बोललो मी. मग काय म्हणतो जमा करा मी बिल जमा केलं आणि तुम्ही शुगर आहे त्याला नांदेड सर घेऊन जा तुम्ही गाडी बाहेरची मागव भाड्याने. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की शहरातील लक्ष्मी हॉस्पिटलमधील डॉक्टर सूर्यकांत घट्टे यांच्या दवाखान्यात 8 जानेवारी रोजी हिंगोली तालुक्यातील कळती येथील रुपाली सचिन पोहे या मातेने मुला जन्म दिला होता. संबंधित डॉक्टरांनी 7 ते 8 जानेवारी पर्यंत उपचार केले परंतु पुढील उपचारासाठी बाळास नांदेड येथे नेण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी सदर बालकाच्या पालकांनी रुग्णालय गाठून त्याच ठिकाणी नेले असता नवजात बालक ते 2 ते 2.5 तासापूर्वीच मृत झाले असे त्या डॉक्टरांनी स्पष्ट केले. केवळ बिल काढून घेईपर्यंत या डॉक्टरने 2 ते 3 तास बालक मृत झाल्याची नातेवाईकांपासून लपवून ठेवले. डॉक्टरी पेशालाही अपमानित करणाऱ्या या डॉक्टराविरोधात कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बाजीराव सवणकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. पांडुरंग कराळेसह मदन कासा स्टार न्यूज हिंगोली.